आफ्टर फ्यू इयर्स काही वर्षानंतर सोमदत्त बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. ही प्रामाणिक मेहनत, संयम, नम्रता अनेक गुण त्याच्याकडे होते, कार्यक्षम तो होता आणि त्याच्यामुळे तो खूप मेहनत करून कष्ट करून एक चांगला श्रीमंत व्यापारी बनला. वन डे ही आस्क द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माउस. इथे पण एक चांगला मेसेज बघा मिळतोय की एवढं सगळं होऊन तो विसरला नाही फार पूर्वीची गोष्ट की ज्या वेळी एक त्याने मेलेला उंदीर कोणी त्याला दिला होता आणि त्याने तो उसना घेतला होता. आणि उसनायचा शब्द मी सुरुवातीलाच सांगितला होता की जेव्हा उसनी एखादी गोष्ट घेतली जाते त्यावेळी ती निश्चितपणे परत केव्हा ना केव्हा करावी लागते. आणि म्हणून त्याने काय सांगितलं, एक ऑर्डर केली, वन डे आस्क द गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, ज्वेलर्स म्हणतात काही जण त्याला, ते सोनार जो सोन्याच्या वस्तू बनवून देतो अशा गोल्डस्मिथला त्याने एक स्मॉल गोल्डन माउस, एक छोटासा उंदीर, तो कसला सोन्याचा, एक छोटा सोन्याचा उंदीर बनवायला सांगितला. अँड ही टूक द माउस टू द रिच मर्चंट. आणि तो उंदीर घेऊन त्या व्यापाऱ्याकडे गेला. कोणत्या व्यापाऱ्याकडे? ज्या व्यापाऱ्याने त्याला मेलेला उंदीर दिला होता. आय हॅड बॉरोड अ डेड माउस फ्रॉम यू ऍज अ कॅपिटल मेनी इयर्स अगो. काय म्हणाला सोमदत्त त्या व्यापाऱ्याला, बालक आय हॅड बॉरो, बॉरो म्हणजे उसने घेणे आणि लेंट म्हणजे उसने देणे. आय बॉरोड, मी तुमच्याकडून उसना घेतला होता, डेड माउस फ्रॉम यू ऍज अ कॅपिटल, भांडवल म्हणून, फॉर माय बिझनेस. आणि मेनी इयर्स अगो मी तुमच्याकडून भांडवल घेतलं होतं, टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट, मी आज तुम्हाला पुन्हा परत देण्यासाठी आलेलो आहे, प्लीज ऍक्सेप्ट दिस गोल्डन माउस. तर हा आज सोन्याचा उंदीर तुम्हाला घ्या. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. तो श्रीमंत व्यापारी अक्षरशः आश्चर्यचकित झाला, काय प्रकार आहे की मी मुलाला थोडस खडसावण्यासाठी तो उंदीर दाखवत होतो काय, या मुलाने बाहेरून ती गोष्ट ऐकली आणि माझ्याकडे तो उसना मागितला काय, आणि मी एक चेष्टा आणि हसत हसत म्हणून त्याला तो नाहीतरी टाकून द्यायचा उंदीर त्याला दिला काय. आणि एवढ्या वर्षानंतर हे सगळं लक्षात ठेवून हा मुलगा सोमदत्त एक सोन्याचा उंदीर घेऊन मला परत करतो, आश्चर्यचकित करणारी गोष्ट त्याच्यासाठी होती. ही वॉज सो इम्प्रेस, तो इतका इम्प्रेस झाला. इम्प्रेस होणे म्हणजे प्रभावित होणे. सोमदत्ताच्या या कर्तृत्वावर असेल, सोमदत्ताच्या या ऍटिट्यूड विचारांवर असेल, नम्रतेवर असेल, आणि एवढं असून एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा ती कमिटमेंट, ती कमिटमेंट, या सगळ्या गोष्टींनी इम्प्रेस झाला विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल अँड दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन द मॅरेज. आणि त्याला असं वाटलं की माझ्या मुलीसाठी हा योग्य वर आहे, माझा धंदा हा सांभाळू शकतो. आणि म्हणून त्याने स्वतःच्या मुलीचं लग्न या सोमदत्तावर लावून दिलं. दस सोमदत्त हु वॉज अ पुअर ऑर्फन बॉय, जो सोमदत्त अगदी गरीब आणि अनाथ मुलगा होता, अर्न मनी अँड रिस्पेक्ट. त्याने नुसता पैसाच मिळवला नाही, पैसा आणि रिस्पेक्ट, आदर किंवा सन्मान ज्याला आपण म्हणतो, ड्यू टू हिज इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, हार्डवर्क, कष्ट करण्याची प्रवृत्ती, अँड पोलाइटनेस, वन्स अगेन नम्रता. याच्यातून खूप मेसेजेस आपल्याला मिळत आहेत, ते आपल्याला घ्यायचे. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्त. शेवटचं वाक्य परत विनोदी वापरलंय, पण ह्या सगळ्यातून आम्हाला हे समजलेलं नाही की ज्याच्यासाठी हे लेक्चर देत होता स्वतःच्या मुलासाठी तो श्रीमंत व्यापारी, त्या मुलाला मात्र ह्याच्यातलं काय कळलं की नाही अजून आम्हाला समजलेलं नाही. ही एक सुंदर ह्याच्यातून लास्ट पण त्याने विनोदामध्ये केलं आहे, पण या स्टोरीमधून खूप काही गोष्टी शिकायला मिळण्यासारख्या आहेत. एक बेसिक गोष्ट याच्यामधून या लेखकाने सांगितली आहे की ज्याला करायचं आहे तो कुठल्याही गोष्टीमध्ये करू शकतो. ज्याला प्रॉब्लेम्सच दिसत राहतात, ज्याला अडचणीच दिसत राहतात, तो फक्त अडचणीच बघत राहतो, पण ज्याला त्याच्यावरचं सोल्युशन दिसतं
त्याच्यावरचं उत्तर सापडण्याची शोधून काढण्याची ज्याला सवय आहे तो कोणत्याही प्रॉब्लेमचं उत्तर शोधून काढू शकतो, कष्ट करू शकतो आणि त्या पद्धतीने काम केलं तर यश हे निश्चितपणे मिळू शकतं. अगदी या वयापासूनच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा आपला ॲटिट्यूड बिल्ड करायचा आहे. मग ती घरात आपल्या आई वडिलांना करायची मदत असेल, आपल्याला ज्या काही गोष्टी आपले पालक सांगत आहेत किंवा टीचर्स सांगत आहेत या गोष्टी करणं असेल, चांगल्या सवयी लावून घेणं, चांगल्या पद्धतीने थोडंसं आपलं एक हॅबिच्युअल काही गोष्टी करून घेणं, स्वतःला एक शिस्त लावून घेणं, ह्या गोष्टींसाठी अशा ह्या स्टोरीज ह्या प्रेरणादायी असतात. आणि त्याच्यातून आपल्याला बाकी गोष्टी अभ्यास म्हणून शिकायच्याच आहेत, पण त्याच्यातला विचार नेमका आपल्याकडून किती आपल्याला किती घेता येईल याचाही प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करायचा आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरचा आपण प्रश्नोत्तरांवर चर्चा करूया. थँक्यू.